नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आणि प्रश्न काय होता तर राष्ट्रीय MSME पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच राष्ट्रीय MSME पुरस्कार 2022 मध्ये ओडिसा या राज्यानं प्रथम पारितोषिक पटकावलेला आहे, आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य आहे. आणि तसेच या पुरस्कारामध्ये आकांक्षी जिल्हा या श्रेणीमध्ये तामिळनाडूमधील विरुधुनगर हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानमधील करौली हा जिल्हा आहे, आणि तिसऱ्या क्रमांकावर ओडिशामधील कालाहंडी हा जिल्हा आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. US द्वारे प्रकाशित यादीनुसार विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहरामध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे. तर आता पहा, नुकतीच QS द्वारे बेस्ट स्टुडंट सिटीज 2023 ही रँकिंग प्रकाशित केलेली आहे, आणि या रँकिंग मध्ये लंडन हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. आणि लंडनला यामध्ये किती गुण देण्यात आलेले आहेत तर लंडन या शहराला यामध्ये 100 गुण देण्यात आलेले आहेत. आणि तसेच यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी मधील म्युनिच आणि दक्षिण कोरियामधील सेऊल हे शहर आहेत. चौथ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड मधील झ्युरिच आहे, आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न हे शहर आहे. बरं, मग या यादीमध्ये भारतातील कोणत्या शहरांचा समावेश आहे तर हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये मुंबई 103 क्रमांकावर आहे, आणि मुंबईला यामध्ये 48.5 गुण देण्यात आलेले आहेत. तसेच 114 क्रमांकावर बेंगलोर आहे, 125 क्रमांकावर चेन्नई आहे, आणि 129 क्रमांकावर दिल्ली हे शहर आहे. आणि आता ही जी यादी आहे ही कोणत्या निकषावर तयार केली जाते तर यामध्ये किफायतशीर शिक्षण, गुणवत्ता, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि माजी विद्यार्थ्यांची मते या सर्वांचा अभ्यास करून ही यादी तयार केली जाते. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, एवढे पॉइंट याविषयीचे नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता नुकतीच आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद जुलूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टिंग फेडरेशन आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर 1905 मध्ये याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंड मधील लॉसने येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, नुकताच रामदर्श मिश्रा यांना 2021 साठीचा सरस्वती सन्मान वितरित करण्यात आलेला आहे. तर आता हा जो सरस्वती सन्मान होता ही या सन्मानाची कितवी आवृत्ती आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता या सरस्वती सन्मानाची ही 31 आवृत्ती होती. आणि हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर रामदर्श मिश्रा यांना त्यांच्या मैं तो यहां हूं या कविता संग्रहासाठी देण्यात आलेला आहे. आणि हा जो कविता संग्रह आहे हा 2015 मध्ये प्रकाशित झालेला आहे. आणि तसेच आता हे जे रामदर्श मिश्रा आहेत यांच्याविषयी काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. तर रामदर्श मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील गोरखपूर मध्ये 1924 मध्ये झालेला आहे. आणि त्यांनी आतापर्यंत 32 कविता संग्रह, 15 कादंबऱ्या, 30 लघुकथा, 15 साहित्यिक समीक्षकेची पुस्तके आणि 4 निबंध एवढं लिखाण केलेलं आहे. आणि आता हे जे सरस्वती सन्मान आहे याच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. तर पहा, या पुरस्काराची सुरुवात 1991 मध्ये झालेली आहे, आणि हा पुरस्कार KK बिर्ला फाउंडेशन द्वारे देण्यात येतो. आणि कोणाला देण्यात येतो तर भारतीय नागरिकाने कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 प्रकाशित केलेल्या साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर यामध्ये मानपत्र, मानचिन्ह आणि 15 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येते. आणि हा पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर हरिवंश राय बच्चन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराचे मराठी विजेते कोण आहेत हे सुद्धा नोट करून घ्या. तर 2020 मध्ये सनातन या पुस्तकासाठी शरण कुमार लिंबाळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2002 मध्ये महेश यलकुंचलवार यांच्या युगांतर या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 1993 मध्ये कन्यादानसाठी विजय तेंडुलकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्हाला समजल्या असतील. तर आता हा प्रश्न पहा. चारही ग्रँडस्लम मध्ये 80 सामने जिंकणारे पहिले टेनिसपटू कोण ठरले आहेत. तर आता चारही ग्रँडस्लम मध्ये 80 सामने जिंकणारे नोवाक जोकोविच हे पहिले टेनिसपटू ठरलेले आहेत. बरं, मग तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत. तर नोवाक जोकोविच हे सर्बिया या देशाचे खेळाडू आहेत. आणि त्यांनी फ्रेंच ओपन मध्ये 85 सामने जिंकलेले आहेत. आणि आता ही जी फ्रेंच ओपन आहे ही रोलँड गॅरोस या नावानं सुद्धा ओळखली जाते, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच ऑस्ट्रेलियन ओपन मधील 82 सामने जिंकलेले आहेत, US ओपन मधील 81 सामने आणि विम्बल्डन ओपन मधील 80 सामने जिंकलेले आहेत. आणि आता विम्बल्डन ओपन स्पर्धा सुरू आहे, त्यामध्ये त्यांनी नुकताच आता 80 सामना जिंकलेला आहे. बरं, मग
आता आपण इथं टेनिस विषयी बोलत आहोत तर सर्वाधिक ग्रँडस्लॅम यामध्ये कोणाच्या नावावर आहेत तर राफेल नदाल यांच्या नावावर आहेत. राफेल नदाल यांनी एकूण 22 ग्रँडस्लॅम जिंकलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे आहेत. या दोघांनीही 20-20 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलेले आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्यात अंबुबाची मेळा आयोजित केला जातो. तर आता हा जो अंबुबाची मेळा आहे याचं आयोजन आसाममध्ये करण्यात येतं आणि आसाममधील कामाख्या मंदिरात हा 4 दिवसीय मेळा भरत असतो. आणि पहा इथं आसामचा उल्लेख आलेला आहे तर याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा आसामचे राज्यपाल कोण आहेत तर जगदीश मुखी हे राज्यपाल आहेत. हिमंत बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत. आणि आसाममध्ये 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते तर काझीरंगा, मानस, नामेरी, ओरांग आणि दिब्रु सेकवा नॅशनल पार्क हे आसाममध्ये स्थित आहेत. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याआधी जे संजय पांडे होते ते नुकतेच निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आता विवेक फणसळकर यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता विवेक फणसळकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर हे 1989 बॅचचे IPS अधिकारी आहेत. आणि याआधी त्यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि तसेच त्यांनी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि याआधी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख देखील होते. तर यांच्याविषयी एवढे पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष म्हणून श्याम सरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे श्याम सरन आहेत यांच्याविषयी जे एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या तर ते आधी माजी परराष्ट्र सचिव होते. तसेच हवामान बदलासाठी पंतप्रधानांचे विशेष प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. आणि विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणालीचे संचालक म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात राहू द्या. इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष म्हणून श्याम सरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता हा प्रश्न पहा. यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे. गरुड एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कोणत्या देशात पहिला एरोस्पेस प्लांट स्थापन करणार आहे. तर आता ही जी गरुड एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ही भारतातील एक स्टार्टअप कंपनी आहे. आणि आता ती मलेशिया या देशामध्ये पहिला एरोस्पेस प्लांट स्थापन करणार आहे. आणि या गरुड एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक कोण आहेत तर अग्निश्वर जयप्रकाश हे या कंपनीचे संस्थापक तसेच CEO देखील आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या बँकेने विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस पॉवर हा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. तर नुकताच आता ICICI बँकेने कॅम्पस पॉवर हा विद्यार्थ्यांसाठीचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. आणि आता या अंतर्गत काय केलं जाणार आहे तर भारत आणि परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हा कॅम्पस पॉवर नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता पहा ICICI बँक ही एक प्रायव्हेट बँक आहे. आणि या ICICIचं फुलफॉर्म काय आहे तर इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे याचं फुलफॉर्म आहे. आणि याची स्थापना 5 जानेवारी 1994 मध्ये झालेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर गुजरात मधील वडोदरा येथे या बँकेचं मुख्यालय आहे. आणि आता सध्या भारतामध्ये एकूण किती खासगी बँक आहेत तर 21 खासगी बँक आहेत. आणि सार्वजनिक बँका किती आहेत तर 12 सार्वजनिक बँका आहेत. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय संसद दिन कधी साजरा केला जातो. तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय संसद दिन हा 30 जून रोजी साजरा केला जातो. आणि आता हा जो दिवस आहे हा 30 जून रोजीच का साजरा केला जातो तर 30 जून 1889 मध्ये आंतर संसदीय संघाची स्थापना करण्यात आली होती. आणि याच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी 30 जून हा आंतरराष्ट्रीय संसद दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता या वर्षीची या दिवसाची थीम काय आहे तर पब्लिक एंगेजमेंट अशी या वेळेची या दिवसाची थीम आहे. आणि तसेच पहा आता हे जे आंतर संसदीय संघ आहे याचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंड मधील जिनेवा येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत तर साबिर हुसेन चौधरी हे या आंतर संसदीय संघाचे अध्यक्ष आहेत. आणि पहा आता 30 जून रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो आणि तो कोणता तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन सुद्धा 30 जून रोजी साजरा केला जातो. तर आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.